बसस्टॉपवर या तरुणीचा स्कर्ट फाटतो. पुढे हा प्रकार पाहून प्रियकर तिला हसू लागतो. त्यावेळी घाबरलेल्या या तरुणीला एका शेतकऱ्याने मदत केली असा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. मित्रांनो, या तरुणीचा स्कर्ट फाटला असताना तिच्या प्रियकराने तिला मदत करण्याची गरज होती, पण तो तिथे मात्र प्रियकर हसू लागला. घाबरलेल्या तरुणीला पुढे एका व्यक्तीने अशी मदत केली, त्यावेळी मात्र या प्रियकराने आपली मान शरमेने खाली गाठली. मित्रांनो, असं कोणी संकट सापडलं तर काही जण काढता पाय घेतात, तर काही लोक असे देखील असतात जे मदतीला धावत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड गाजतोय. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय, एक शेतकरी बसस्टॉपवर बसची वाट पाहत बसला होता. त्याच्याकडे गाड्या नव्हतं, म्हणून त्याने शेजारी असणाऱ्या व्यक्तीस वेळ आणि बसचा मार्ग विचारला. आणि पुन्हा हा शेतकरी त्या बसची वाट पाहू लागला. बस यायला वेळ झाल्याने पुन्हा हा शेतकरी त्या व्यक्तीस त्याने वेळ विचारला. त्यावेळी मात्र हा व्यक्ती त्या शेतकऱ्यावर चांगलाच चिडला. इतक्यात एक तरुणी प्रियकरासह बसस्टॉपवर आली आणि तिथे बाकड्यावरती बसली. काही वेळाने प्रियकर तिथून उठतो आणि त्या तरुणीला उठायला सांगतो. त्यावेळी तरुणी उठतच असते, त्यावेळी तिचा हा स्कर्ट त्या बाकड्यामध्ये अडकतो आणि तिथेच फाटतो. त्यावेळी ही तरुणी घाबरलेली असते, तेव्हा मात्र हा प्रियकर फाटलेला स्कर्ट पाहून तिच्याकडे पाहून जोरजोराने हसू लागतो. त्यावेळी शेजारी उभा असलेला शेतकरी हा सर्व प्रकार पाहतो आणि त्या तरुणीला घाबरलेली पाहून स्वतः परिधान केलेली लुंगी काढतो व तिला फाटलेल्या स्कर्टच्या ठिकाणी गुंडाळायला सांगतो. त्यावेळी ही तरुणी भावूक होते आणि शेतकऱ्याने दिलेली लुंगी फाटलेल्या स्कर्टच्या ठिकाणी गुंडाळून घेते, तसेच त्या शेतकऱ्याच्या पायादेखील पडते. पुढे आपल्या प्रियकराला अशा वागणुकीबद्दल चांगले खडे बोल सुनावते, त्यामुळे प्रियकर देखील शर्मेने मान खाली घालतो, कारण तरुणीचा स्कर्ट फाटला असताना तो हसू लागला होता. त्यावेळी एका शेतकऱ्याने मदत केली होती जी त्याला मदत करायला हवी होती. असा हा व्हिडिओ जाणून बुजून जरी बनवला असला तरी या व्हिडिओतला संदेश हृदयापर्यंत पोहोचतोय. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि SS Sports या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.